राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर संसदेत गेल्या दोन दिवसांपासून चर्चा सुरू होती आज ती चर्चा संपली पण काल लोकसभेमध्ये आणि आज राज्यसभेमध्ये या चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवरती जोरदार आरोप केलेले आहेत याच संदर्भात बोलण्यासाठी काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदार रजनीताई पाटील आत्ता माझ्यासोबत आहेत ताई काँग्रेसवरती थेट आरोप पंतप्रधानांनी लोकसभेतल्या आणि आजच्या राज्यसभेतल्या भाषणसुद्धा केले आहेत काय या सगळ्या प्रतिक्रियेनंतर तुम्हाला असं वाटतं आज तर त्यांनी अगदी पाढा वाचला की काँग्रेस अगर ना होती तो असं म्हणून त्यांनी काय काय गोष्टी झाल्या असतं हे सगळं सांगितलं मला असं वाटतं की पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तीनं त्यांच्या गरिमेला शोभेल अशा न शोभेल अशा पद्धतीने वक्तव्य लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे आणि ज्या पद्धतीने काँग्रेसला दुष्ण देऊन त्यांनी बोललेले आहेत ते त्यांना शोभणारं निश्चित आणि खचित नाही आहे असं मी निश्चितपणे म्हणू शकेन त्यांनी जे काँग्रेसवर दोषारोप केले आणि काँग्रेसला जे काही पाडा वाचला तो निश्चितपणे कुठेतरी त्यांच्या निराशेमधून आलेला आणि मानसिक संतुलन त्यांचं ढळलेलं आहे असं मी त्यांच्यावर म्हणू शकेन ह्याचं कारण हे आहे की येणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकींमध्ये त्यांना त्यांचं जे पानिपत होणार होताना दिसतंय त्याच्यामध्ये त्यांना निश्चितपणे असं वाटतं की आपल्याला संपूर्ण देशामध्ये आपण जर दे लढायची एक तयारी असलेला एक पक्ष आहे आणि तो फक्त काँग्रेस पक्ष आहे आणि विशेष करून आमचे नेते राहुल गांधी यांनी जे भाषण केले लोकसभेमध्ये त्यांच्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर तर ते भाषण अतिशय अग्रेसिव्ह अतिशय चांगलं आणि अतिशय रोखोक आणि त्यांना मर्मभेदी असं भाषण ज्याला म्हणू त्या पद्धतीचं भाषण होतं आणि ते भाषण त्यांच्या कुठेतरी वर्मावर घाव घालणार होतं आणि ते भाषण त्यांना कुठेतरी वर्मावर लागलं आणि त्यामुळे त्यांची ती प्रतिक्रिया होती असं मला सांगायचं वाटतं काल त्यांनी आरोप केला की मुंबई काँग्रेस महाराष्ट्र काँग्रेस जी आहे ती कोरोनामध्ये लोकांना तिकीट मोफत पाठवून बिहार आणि यू पीमध्ये पाठवत होती आणि त्यांच्यामुळे संपूर्ण देशामध्ये एक प्रकारे पसरला आपण बघितलं असेल की नमस्ते ट्रम्प हा कार्यक्रम काही महाराष्ट्र काँग्रेसने घेतलेला नव्हता नमस्ते ट्रम्प हा कार्यक्रम केंद्र सरकारने आणि विशेष करून नरेंद्र मोदीजींनी घेतलेला होता करोनाच्या अतिशय पीक काळामध्ये तो घेतलेला होता दुसरी गोष्ट म्हणजे गुजरातनी एक हजार तेहतीस गाड्या भारत महारा गुजरातच्या बाहेर पाठवल्या होत्या कोरोनाच्या काळामध्ये लोकांना पाठवण्यासाठी आणि अचानकपणे लॉकडाऊन डिक्लेअर करून आधी आम्हाला थाळ्या वाल ला वाजवायला लावल्या मग आम्हाला दिवे वाल लावायला लावले आणि चोवीस तारखेला चोवीस मार्चला अचानकपणे त्यांनी डिक्लेअर केलं की आता लॉकडाऊन आहे आणि त्यामुळे लोकांना दुसरा पर्याय राहिला नाही मला आपण मी आपल्याला सांगू इच्छिते की ज्या पद्धतीने त्यांनी लॉकडाऊन सुरू केला त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये लोकांना घराच्या बाहेर म्हणजे आमच्यासारखी लोकसुद्धा घरामध्ये धुड आणि भांडी करत बसली तर त्यावेळेस लोकांना काय पर्याय होता त्यामुळे महाराष्ट्राच्या काँग्रेसला तुम्ही कशी दृष्ट देता की लोकांना बाहेर जाण्याचा पर्याय नव्हता पण काल टीका करताना त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला बाजूला ठेवला आणि त्यांचा रोख जो आहे तो काँग्रेसवरती होता काँग्रेस तिसऱ्या स्थानावरती आहे महाराष्ट्रामध्ये इतकं असताना काँग्रेसवरती थेट हरला बोल हो ह्याचं कारण हे आहे की राहुल गांधी हेच त्यांना जळीस्थळी काष्ठी दिसतात कारण ज्या पद्धतीने राहुल गांधी त्यांना ठिकठिकाणी थीक चितपट करतात मला आपल्याला निश्चितपणे सांगावं असं वाटतं की पहिल्यांदा करोनाची जी काही करोना सुरुवात जी झाली त्याला करोनाच्या निमित्ताने सुनामी येते ह्याची जाणीव आणि आठवण ही राहुलजींनीच करून दिलेली होती आम्हाला अगदी नक्की दिवस हे आठवते की अठरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला राहुल गांधींनी एक ट्विट केलं होतं आणि त्याने सांगितलं होतं की सुनामी येते आणि आपण सावध राहा असं करो नरेंद्र मोदीजींना त्यांनी सांगितलं होतं की आपण सावध राहायला पाहिजे पण त्याची निश्चित जाणीव घेतली नाही त्यांनी कुठल्याही प्रकारची काळजी घेतली नाही आणि आज त्याचे परिणाम आपल्याला बघायला लागतात की अनेक लोकं मृत्युमुखी पडली अनेक लोकांना त्याचं बळी जावं लागलं प्रत्येक किसानांच्या बाबतीमध्ये असू देत प्रत्येक बाबतीमध्ये दे राहुलजी त्यांना आगवा करत असतात सांगत असतात परंतु निश्चितपणे त्याची कुठे काळजी घेतली जात नाही आणि मला असं वाटतं की त्याचा अत्यंत दुष्परिणाम या देशाला भोगावे लागतात राहुल गांधी काँग्रेस पक्षाची भूमिका घेत नाहीत राहुल गांधी या देशाची भूमिका घेऊन सांगत असतात आणि परवा संसदेमधल्या भाषणात सुद्धा सांगितलं कि आमी, है, कि की आम्ही काँग्रेसमधल्या लोकांना अनुभव आहे त्या अनुभवाचा फायदा आपण घ्या हेच त्यांनी सांगितलं आजच त्यांचं राज्यसभेत बोलताना असं म्हणणं होतं की सर्वपक्षीय बैठकीमध्ये इतर पक्षाचे नेते आले पण तुमच्या पक्षाचे नेते आले नाहीत त्यांनी शरदरावांचं कौतुक केलं शरद पवारांचं आणि तुमच्या नेत्यांनी त्यांच्याकडनं शिकावं अशा पद्धतीचं आमच्या नेत्यांनी ज्याला तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला त्याला तुम्ही त्याच्या त्याच्यापासून काही शिकला नाही आणि मला असं वाटतं की असं एकमेकांमध्ये भांडणं लावून डिवाईड अँड रूल करून काही फायदा होणं होईल असं मला वाटत नाही मला असं वाटतं की आत्ता सगळ्यांनी एकत्र कुठल्याही संकटाशी एकत्र सामना करण्याची वेळ आहे आणि एन सी पी असेल पवारसाहेब असेल शिवसेना असेल आम्ही सर्वजण एकत्र महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक आहोत इथेसुद्धा एकत्र आहोत अशा पद्धतीने एकमेकांमध्ये भांडण लावण्याचे धंदे एवढ्या मोठ्या व्यक्तींनी करू नयेत असं मला वाटतं होतं काँग्रेसच्या खासदार रजनीताई पाटील कॅमेरामॅन राजेंद्र सह प्रशांत कदम ए बी पी माझा नवी दिल्ली एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट